नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आता जवळपास संपलेली आहे आणि मे महिन्याचं वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसारच मिळणार आहे हे निश्चित झालं आहे. काय माहिती आहे जाणून घेण्याकरता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील घंटी वाजवायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय बातमी आहे. आता सातव्या वेतन आयोगाचं वेतन हे मे महिन्यात निश्चितच होणार आहे. तर बघा, सेवा पुस्तकात नोंदीसुद्धा प्रत्येक पंचायत समितीला सुरू झालेले आहे. आता ही एक नोंद पहा, आमचे मित्र श्री दादाराव नामदेवराव अवचार सरांची आहे. त्यांचं विद्यमान वेतन संरचना बघा काय आहे. दिनांक 1/1/2016 PB2 9300 ते 34800 आणि विद्यमान वेतन संरचनेतील दिनांक 1/1/2016 वेतन रुपये आहे 15780 + 42 = 19980. आणि त्यानंतर त्यांचं विद्यमान वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित वेतन स्तर आहे त्यांचा S30, तो येतो 35400 ते 112400. आणि मग म्हणून त्यानंतर त्याचं मूळ वेतन जे आहे त्याला 2.57 गुणलं तर ते येते 51350 आणि नजीकच्या रुपयात येते ते 52000. म्हणजे त्यांचा जो 1/1/2016 रोजीचं त्यांचं जे वेतन आहे ते येईल 52000. 1/1/2017 वेतन येईल 55200 आणि 1/7/2018 रोजीचं वेतन येईल 56900. अशा प्रकारे निश्चितच आता हे वेतन मे महिन्याच्या आपल्या पगारात निघणारच आहे. तर ही नक्की आनंदाची बातमी आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.